भारतात सर्वाधिक मंदिरं ही महाराष्ट्रात आहेत यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे सत्य आहे. महाराष्ट्रात 77,283 मंदिरं आहेत. 77 हे पण आहे की ज्या ठिकाणी सर्वाधिक मंदिरं आहेत तिथे सर्वाधिक परकीय आक्रमण झाली आहेत. महाराष्ट्रातील मंदिरात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचं दर्शन होतं. वेरूळ अजिंठा लेणीतील मंदिर, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, घृष्णेश्वर आणि परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग ही महादेवाची काही प्रसिद्ध मंदिरं आहेत. त्याचसोबत पंढरपूरचा विठोबा, कोल्हापूरचा ज्योतिबा आणि अंबाबाई, मुंबईची महालक्ष्मी आणि सिद्धिविनायक गणपती ही प्रसिद्ध मंदिरं आहेत. महाराष्ट्रातील मंदिरं ही स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे. काळ्या आणि राखाडी दगडाचं बांधकाम असलेली ही प्राचीन मंदिरं सर्वांचं लक्ष वेधतात. हा दगड मजबूत आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये शिल्पकला आणि कलाकृती कमी आढळतात. पण मोठे मोठे डोंगर फोडून गुहांच्या आत मंदिर बांधण्याची अनोखी परंपरा म्हणजेच वेरूळचं कैलास मंदिर होय. नागर, द्रविड आणि वेसारा या मंदिर बांधण्याच्या 3 मुख्य शैली आहेत. उत्तरेकडील मंदिरे नागर शैलीतील आहेत, तर द्रविड शैलीतील मंदिरं दक्षिण भारतात आढळतात. दोन्हींचं मिश्र स्वरूप वेसारा हे पश्चिम भारतात आणि इतर काही भागात दिसून येतं. थोडक्यात काय, तर भारतीय संस्कृतीत मंदिर समाजाला जोडण्याचं काम करतात. राष्ट्राचा संबंध संस्कृतीशी असतो. संस्कृतीत कला महत्वाची असते. प्रत्येक युगाची ओळख त्याच्या स्थापत्यकलेतून होते आणि म्हणूनच मंदिर ही एक प्रकारची टाइम मशीन आहे ज्यातून इतिहास समजतो. म्हणूनच मंदिरांना धर्माच्या चौकटीतून बाहेर काढून सांस्कृतिक वारसा म्हणून जपलं पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना आपली संस्कृती आणि सामाजिक विचारांची ओळख होईल.